एक प्रचंड उत्साह यावर्षी तर जबरदस्त आहे, खूप जल्लोष आहे आणि सगळेच रस्ते ठाण्यातले या दिवाळी पहाटच्या माध्यमातून फुलून गेलेले आहेत। राजकारणाला कशा प्रकारे दिवाळीच्या पहाटच्या शुभेच्छा दिसतात? नाही, दिवाळीच्या सगळ्यांना मी शुभेच्छा चांगल्याच दिलेल्या आहेत आणि राजकारण्यांनी देखील या दिवाळीमध्ये लोकांची दिवाळी खराब करू नये, खराब होऊ नये असाच प्रयत्न केला पाहिजे। राजकारण करायला खूप संधी असते, परंतु दिवाळीचा सण जो आहे हा लोकांच्या आयुष्यामध्ये एक सुख समृद्धी आनंद मांगल्य घेऊन येत असतो, त्याच्यावर विरजण घालता कामा नये, त्याच्यामध्ये विघ्न आणता कामा नये, हे राज्यकर्त्यांचं काम असतं। पॉल्युशनचं प्रमाण जे वाढते आणि यामध्ये दिवाळीचे फटाके देखील मोठ्या प्रमाणात जे आहेत ते फोडले जातात, त्यामध्ये पॉल्युशनकडे कसं पाहता सर? पोल्युशनवर पूर्ण आम्ही काम करतोय आणि प्रदूषण आता मुंबईतलं इतर शहरातलं सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना सक्त ताकीद दिलेली आहे आणि त्याप्रमाणे काम सुरू आहे। कॅमेरा सर चरण सर अविनाश माने, टीव्ही मराठी मुंबई। तर ठाण्यामध्ये दिवाळीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते आणि हे कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसळ उपाहारगृहामध्ये जात मिसळीवर तावसुद्धा मारलेला आहे आणि यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे नेते जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते। प्रताप सरनाईक, नरेश मस्के आपण या विजयशमध्ये पाहतोय। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं होतं दिवाळीनिमित्त आणि या सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते आणि यानंतर त्यांनी उपाहारगृहामध्ये जात मिसळीचा आनंद सुद्धा घेतलेला आहे।